रविवार को राज्य की 2,359 ग्राम पंचायतों के लिए मतदान हुआ। सोमवार को इनके वोटों की गिनती हुई और नतीजे सामने आए। नतीजों में बहुत हद तक महाराष्ट्र का पॉलिटिकल मूड पता चलता है। इस बात का अंदाजा लगाया जा सकता है कि राज्य का ग्रामीण मतदाता कांग्रेस उद्धव ठाकरे और शरद पवार की महाविकास आघाड़ी के साथ है या फिर बीजेपी एकनाथ शिंदे और अजीत पवार की महायुति के साथ। बहरहाल इस चुनाव में बीजेपी ने बाजी मारी है। आसुदा करकोरे और आशीष देशमुख ने पत्र परिषद लेकर जीत का जश्न मनाया। नागपुर जिले की ग्राम पंचायतों के चुनाव नतीजे आए हैं, जिसमें भारतीय जनता पार्टी ने अपना परचम लहराया है। बीजेपी ने दावा किया है कि नागपुर में कुल 357 ग्राम पंचायतों में 70% तक उम्मीदवार उनके ही चुनकर आए हैं। बीजेपी के ग्रामीण अध्यक्ष सुधाकर कोहे ने महाविकास आघाड़ी को चलेंगे करते हुए कहा कि जनता ने गांव के विकास के लिए उन्हें चुना है। 365 जनांकडून आम्ही प्रतिज्ञापत्र भरून घेतलं सरपंच पदाचं की मी सरपंच पदाचा भाजपचा उमेदवार आहे। आणि मी दाव्याने सांगतो आम्ही आज निकालाच्या शेवटीपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आल्यावर आमच्याकडे जे 260 पुढे निवडून येणारे जे सरपंचाचे उमेदवार आहे त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी सादर करू शकतो। त्याचा एक नमुना मी आपल्याकडे या ठिकाणी आणि दाखवलेला आहे। त्याचप्रमाणे सदस्याचं सुद्धा आम्ही प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे। मित्रांनो, जनतेच्या या दरबारामध्ये खरं स्पष्ट बोलणं, विकासाचं काम करणं, विकासाचं राजकारण करणं, जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गल्ली बोळापर्यंत विकास पोहोचवण्याचं जे सातत्याने 1.5-2 वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या डिप्युटी उपमुख्यमंत्री आहे, DPDCचे प्रमुख आहे, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्या ठिकाणी प्रमुख आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही या DPDCचा फंड असेल, अनेक विकासाच्या योजना असेल, आम्ही हे सुद्धा घोषित केलं आहे की 2 वर्षात पांदन रस्ते पूर्ण करणार, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या बांधावरचा माल घरी आणता आला पाहिजे। वहीं ओबीसी मोर्चा के प्रभारी आशीष देशमुख ने कहा है कि जनता ने मोदी सरकार के विकास पैटर्न को चुना है। विभिन्न योजनाएं बीजेपी की किसान हितधारक योजनाएं हैं, जिसका नतीजा आज चुनाव नतीजे के रूप में सामने आया है। उन्होंने आगे कहा कि समूचे विदर्भ में भारतीय जनता पार्टी के ही प्रत्याशी चुनकर आए हैं। गेल्यानंतर मागील जवळपास 1 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने, विशेष करून भारतीय जनता पार्टीने, ग्रामीण भागासाठी जे विकासाचे कामं केले, जे शेतकऱ्यांसाठी कामं केले, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय देवेंद्रजी, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून विकास जो गावापर्यंत पोहोचला, पांदन रस्ते असतील, 25-15 रस्ते असतील, मोठ्या प्रमाणामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत नळ योजना असेल, किंबहुना राज्य सरकारने शेतकरी सन्मान निधीमध्ये केलेली दुपटीनी वाढ असेल, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना ST मध्ये दिलेली सवलत असेल, वरिष्ठ नागरिकांना निःशुल्क ST चा प्रवास असेल, मोठ्या प्रमाणामध्ये OBCंचे घरकुल व्हावे यासाठी मोदी आवास योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागामध्ये झालेली असेल, किंबहुना लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न असतील, हेच ह्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं यश आहे। नागपूर जिल्ह्यात तर नक्कीच आम्ही 250-300 जास्ती सरपंच आणि बहुतांश लोक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सदस्य निवडून येतील, पण संपूर्ण विदर्भामध्ये देखील हीच परिस्थिती आहे। ग्राम पंचायतों के चुनाव नतीजे विधानसभा के नतीजे बयां करते हैं। इस चुनाव में भारतीय जनता पार्टी ने बाजी मारी है। इन नतीजों से बीजेपी पदाधिकारी कार्यकर्ताओं के हाथों में और जोश भर दिया है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।